महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। बदलापूर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी तसेच वर्दळीतून प्रवास टाळावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला स्कायवॉक आधीच वादात अडकला आहे। त्यात आता या स्कायवॉकची देखभाली अभावी पुरती दुरावस्था झाली आहे। तसेच पूर्वेकडील स्कायवॉकचा मार्ग हा मुख्य बाजारपेठेला ज्या ठिकाणी जोडला जातो त्या जिन्याखाली कचराकुंडीचा ढीग साचलेला असतो, त्यामुळे नागरिकांना हा मार्ग सोयीस्कर नाही आणि या कारणास्तव सामान्य नागरिक त्याचा वापर करत नसल्याचे पाहायला मिळते। बदलापूर शहर हे झपाट्याने वाढत असून शहरातील लोकसंख्याही वाढत आहे, त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्टेशन तसेच स्टेशन परिसरातून बाहेर पडताना वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी या उद्देशाने MMRDA ने साधारण 10 कोटी रुपये खर्च करून बदलापूर पूर्व आणि पश्चिम असा स्कायवॉक उभारला होता। काही कालावधीने या स्कायवॉकचे हस्तांतरण MMRDA ने बदलापूर पालिकेकडे केले होते, मात्र आता या स्कायवॉकचे पत्रे अनेक ठिकाणी जीर्ण झाले आहेत। या स्कायवॉकवर गर्दुल्ले, फेरीवाले, भिकारी, प्रेमीयुगुल यांचा सतत वावर असतो, त्यामुळे या ठिकाणावरून ये जा करणे सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे। त्यात स्कायवॉकवरील अस्वच्छता, तुटलेली आसन व्यवस्था, कचराकुंड्यांची दुरवस्था, तुटलेल्या लाद्या, विद्युत पुरवठा खंडित होणे, सुरक्षा रक्षक नसणे अशा अनेक कारणांनी हा स्कायवॉक सतत वादात सापडला होता। मात्र आता तर स्कायवॉकच्या बाहेरील संरक्षक आवरणाचे पत्रे देखील अनेक ठिकाणी तुटलेले असून हा स्कायवॉक कधीही कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असे घडले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे। स्कायवॉकवर झळकणाऱ्या जाहिरातींतून पालिका उत्पन्न घेत असली तरी त्या उत्पन्नातून पालिकेला स्कायवॉकची दुरुस्ती करणे गरजेचे वाटत नाही का? तसेच पालिका कोणत्या मोठ्या जीवितहानीची वाट पाहते का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। नीलम काळेसह मोहिनी जाधव, आपले बदलापूर।